शैक्षणिक यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आनंदी शनिवार या नवोपक्रमांतर्गत जादूची कांडी, वर्ग शिक्षक आयुब कलाम शेख, प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका, सहकार्य सौ स्वाती प्रमोद बोरकर। शनिवारची उपस्थिती वाढवणे व शालेय वातावरण सर्जनशील आनंदी करणे या हेतूने राबविण्यात येणाऱ्या आनंदी शनिवार या नवोपक्रमांतर्गत आज जादूची कांडी बनवणे या कृतीचे आयोजन करण्यात आले होते। शुक्रवारी शाळा सुटतानाच यासाठी लागणारे साहित्य म्हणजेच टिंटेड पेपर, स्केच पेन, फेविकॉल विद्यार्थ्यांना घरून आणण्यासाठी सांगितले होते। विद्यार्थ्यांनी आणलेल्या या कागदांना शिक्षकांनी कात्रीने आयत आकारात कापले। चला तर पाहूया जादूची कांडी कशी बनवतात ते। जादूची कांडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य वेगवेगळ्या रंगाचे टिंटेड पेपर, कात्री, फेविकॉल, स्केच पेन। जादूची आकर्षक कांडी बनवण्याची कृती। पहिल्यांदा टिंटेड पेपरचा आयताकृती तुकडा घ्या, त्याला पुढे एकदा घडी मारायची आणि त्याच मापाची मागे घडी मारायची। अशा प्रकारे पुढे आणि मागे घडी मारत जायचे। या घडीला जपानी पंख्याची घडी असे म्हणतात। घडी मारल्यानंतर बोटाने घडीवर दाब द्यायचा, म्हणजे सुबक छान घड्या तयार होतात। जपानी पंख्याची अशी घडी तयार झाल्यानंतर त्याला कात्रीने समान आकारात कापून घ्या। अशा वेगवेगळ्या रंगाच्या घड्या तयार झाल्यानंतर घडीच्या कडेवर फेविकॉल लावून एकमेकांना घड्या चिटकवा। थोडा वेळ दाब देऊन धरल्यानंतर घड्या छानपैकी चिकटतात। बोटाने फेविकॉल असा लावल्यास सुबकता येते। शेवटच्या घडीवर फेविकॉल लावून पहिल्या घडीवर चिटकवून घ्या। थोडा वेळ तसेच धरा, खाली ठेवा आणि असे पसरवा। यावर असे वर्तुळ चिटकवून गोलाकार पंखा तयार करा। आपण मगाशी घातलेल्या घडीचे टोक जर तिरपे कापले तर आणखी आकर्षक गोलाकार पंखा तयार करता येईल। आवडले ना? आता याची पांढरी कांडी कशी तयार करायची ते पाहूया। एक आयताकृती कागद घ्या, त्याच्या एका कोपरापासून बोटाने हळूहळू दुमडत पुढे जा। बोटाची पकड न सोडता पुढे पुढे दुमडत जायचे। शेवटच्या टोकाला फेविकॉल लावून ते चिटकवून घ्या। तयार झालेल्या या गोलाकार पंख्याला ही कांडी फेविकॉल लावून चिटकवून घ्या। आता एक वर्तुळाकार कागद घेऊन त्यावर डोळे काढा, नाक आणि तोंड काढा। लाल रंगाने जीभ रंगवा आणि चिटकवून टाका। झाली आपली जादूची कांडी तयार। आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी या जादूच्या कांड्या कशा बनवल्यात चला तर पाहूया। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा छान छान जादूच्या कांड्या तयार करा। घराच्या भिंतींना, वर्गातल्या नोटीस बोर्डवर अशा जादूच्या कांड्या चिटकवून आणखी रंगताना। आनंद, उत्साह आणि कल्पकता यांच्या माध्यमातून आनंदी शनिवार हा नवोपक्रम राबवला जातो। हा तुम्हाला आवडल्यास आपल्या शाळेत नक्की राबवा। धन्यवाद।